नवी मुंबईच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपुरवठ्यात तब्बल 40% कपात केलेली आहे. एमआयडीसी क्षेत्रात दर आठवड्याला आता 60 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणी कपातीच्या धोरणाविषयी उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणी कपातीचा निर्णय पूर्वी जेव्हा घेण्यात आला तेव्हा रोज पाणी येत असल्यामुळे या पाण्याचा साठा उद्योजक करीत होते आणि त्यातूनच रोजची त्यांची गरज भागविली जात होती. मात्र पाणी कपातीच्या झालेल्या दुसऱ्या निर्णयानुसार त्यामध्ये अजून कपात करण्यात आलेली आहे. याविषयीची चिंता ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनचे सेक्रेटरी जयदेवन यांनी दिलेली आहे. 40% वॉटर का वो इंडस्ट्रीज को बहुत इन जनरल सबको अफेक्ट हुआ है. जो मेजर इंडस्ट्रीज है वो टेक्सटाइल इंडस्ट्रीज, आइस मैन्युफैक्चरिंग, ये लोग तो उसका रॉ मटेरियल होता है ज़्यादा से ज़्यादा पानी. वहाँ वो 40% कट होकर उसका 3-3.5 दिन के बाद पानी मिल रहा है, उसका पूरा प्रोडक्शन में बहुत तकलीफ हो रहा है. और उसका 3 दिन के बाद भी जो पानी आता है कई जगह पे बहुत प्रेशर कम होके आया है. और एक प्रैक्टिकली कई लोगों को 2-3 दिन के बाद ही पानी मिलता है, तो हफ्ते में 4 ही दिन उसको चल सकता है. कई का एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपनी है, उसका तो बाहर का जो किधर माल बेचता है उसका कमिटमेंट है वो नहीं हो रहा है. ऐसा बहुत तकलीफ में इंडस्ट्री. शहरातील रहिवाशांना पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी हे नवीन धोरण लागू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.